आपण उमेदवारी अर्ज भरलाय, शरद संजय पवार गट आणि अपक्ष असं दोन उमेदवारी अर्ज भरले, काय सांगा? मी आता कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात आपण तिकडं राष्ट्रवादी आणि इकडं काँग्रेसचं काम आम्ही केलेलं आहे आणि तिथूनच आम्ही ह्या प्रवाहात जोडलं गेलो आहे. त्यामुळं एक महिना दोन दीड महिन्याखाली आम्ही आमच्या लोकांची मीटिंग घेतली आणि काय करायचं विचारलं तर बऱ्याच लोकांचं असं मत आलं की आपण राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊ, कारण आमचे नेते आदरणीय विजयदादा त्यांनी राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी काम चालू केलं, राष्ट्रवादीसाठी दर्शीलबाई ह्यांना उमेदवारी मिळाली, ते निवडूनही आले आणि आम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीत एक गॉडफादर आमचे असल्यामुळं राष्ट्रवादीत काम करावं अशा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं आहे, मोठा अनुभव आपल्याकडे आहे, आपल्याकडे निर्णायक मतं पण आहेत. आज जवळजवळ 1992 पासून मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कारखाना असं म्हणजे जवळजवळ सगळ्या क्षेत्रात मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून बराच लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत कामाच्या निमित्ताने आणि ZP त सुद्धा मी जवळजवळ 3-4 टर्म काम केल्यामुळं मोठ्या प्रमाणात निधी मी त्या ठिकाणी आणू शकतो आणि तो निधी मी आणलेला आहे आणि निर्णायक आपल्याकडं आपल्याबरोबर येणारी मोठ्या प्रमाणावर मतदार आपल्याबरोबर आहेत आणि म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की तुम्ही मागणी केली पाहिजे. आता किती दिवस आपण हे करायचं आणि आपण तुम्ही मागणी करा आणि आपण आमदारकी लढवाई अशा माझ्याबरोबरच्या सर्व कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील किंवा माझे आमचे पंढरपूर शहरात असतील किंवा मंगळवेढ्यातले तर जवळजवळ सर्वच जे काँग्रेस राष्ट्रवादीचे पुढारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी मला आग्रह केला की आपण त्या ठिकाणी तिकिटाची मागणी करावी आणि त्यांच्या इच्छेनुसार मी मागणी केलेली आणि आज त्या अनुषंगानं मी विजयदादांच्या माध्यमातून पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई आहेत ह्या सर्वांची भेट घेतलेली आहे आणि सर्वांनी मला बाबा तुमचं म्हणजे आहे तुमचं नाव आहे, वरच्या 2-3 लोकात तुमचं नाव आहे आणि आम्ही तुमचा विचार करू असं मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे, अपक्षही दाखल केलेला आहे. आज पवार सरकारकडून पुतळीची नाव निवडणूक लढवण्यासाठी चढाओढ लागली आपल्याही मतदारसंघामधून अनेक जण इच्छुक आहे लागणार ना. आता आज ज्या चिन्हावर निवडून यायची शक्यता अधिक आहे तिथं लोकांचा म्हणजे मागणी राहणारच आहे. विद्यमान आमदारांकडून 3000 कोटीची कामं केल्याचा दावा केला जातोय, आपण आता गाव भेट दौरे केले, काय खरंच विकास त्या भागात आला असं वाटतं? नाही, आता कसं आहे प्रत्येक आमदार असतील काम होत नाही असं होत नाही, प्रत्येकाला निधी मिळत असतो, कामं चालत असतील कमी अधिक प्रमाणात, जास्त वेळ देणाऱ्या आमदारांना जास्त निधी मिळतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक आपापल्या ताकदीप्रमाणे जनतेने कामं केलेलीच असतील, असं काम केलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. सध्याची परिस्थिती, रस्त्याची परिस्थिती किंवा पंढरपूर शहरातील रस्त्यांची अवस्था, नाही पंढरपूर शहर असेल किंवा आपला आज आपण टाकळी बायपास ते आनोले रोड जर बघितला तर आपल्याला तेवढं 10 किलोमीटर जायला जवळजवळ 1/4 पाऊण तास लागू शकतो. म्हणजे रस्त्याची काय रस्त्याची अवस्था बिकट आहे, काय कामं चालू झालेली आहेत, म्हणजे असं झालं नाही असंही म्हणता येत नाही, परंतु थोडं स्पीड कमी आहे. तुमची मतं निर्णायक आहे, मग भविष्यात तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात असणार? नाही, मी आता तिकिटाचं काय होतंय बघतोय. आम्ही तिकिटाला जर आम्हाला नाही मिळालं तर पूर्वीप्रमाणे एकदा सगळी लोक आम्ही बोलवणार आणि लोकांना विचारणार काय करायचं आणि शेवटी मी माझ्या मनानं कधीच काय करत नाही किंवा लादत नाही. लोकांनी जर सांगितलं आपण लढूया तर लढवायचं. तुमच्या समोर असे प्रस्तापित मातबर नेते उभारणार आहे, मग त्यांचं काय आव्हान वगैरे वाटतं? आव्हान असणारच आहेत, सगळे प्रस्थापितच आहेत, कोण सगळेच आमदार आहेत, माझे आमदार आहेत, कुणा घरात 3-3 टर्म आमदारकी झाले आहेत, कुणी एकदा आलं आहे, कुणी 2 दा झालं आहे, म्हणजे प्रस्थापित आहेत हे तर मान्यच आहेत.
ज्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलं त्यांच्यासमोर आता विरोधक म्हणून लढताना, राजकीय विरोधक म्हणून लढताना काही दडपण वगैरे येतं? थोडं दडपण राहणार. म्हणजे काय, एकदा आपण जर 30-30 वर्ष जर मिळून काम केलं असेल तर थोडं राहू शकतं.